नमस्कार मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत 1123 प्राथमिक शिक्षक पदांकरता ऑफलाईन जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। तर यामध्ये तुम्ही मराठी माध्यमाकरता 88 जागा पाहू शकता, हिंदी माध्यमाकरता 31 जागा, उर्दू माध्यमाकरता 4 जागा, तर अशा 123 पदांकरता ऑफलाईन जाहिरात तात्पुरती कॉन्ट्रॅक्ट बेस्ड स्वरूपात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे। चला तर या संदर्भात सविस्तर माहिती घेऊयात। तर यामध्ये शैक्षणिक पात्रता उमेदवार हा HSC DEd तसेच MA TET किंवा CET परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे। त्याचबरोबर वयोमर्यादा 38 वर्ष वयोगटापर्यंत ओपन कॅटेगरीकरता असणार आहे आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोपर्यंत असणार आहे। आणि निवडीची जी कार्यपद्धत आहे, तर यामध्ये CET किंवा MA TET परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आणि CET किंवा MA TET उत्तीर्ण उमेदवार जर उपलब्ध झाले नाही, तर HSC DEd च्या उमेदवारांची निवड करण्यात येईल। तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्वप्रथम TET तसेच CET या आधारित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आणि जर MA TET तसेच CET जर परीक्षा उत्तीर्ण उमेदवार सापडले नाहीत, तर येथे DEd गुणवत्ता यादीवर आधारित मेरिट लिस्ट लावण्यात येईल। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील या ठिकाणी घेतले जाणार आहे। त्यामुळे उमेदवारांना सर्व मूळ प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असतील। आणि या सरपारची निवड ही पूर्णपणे तासिका तत्वावरती असल्याने उमेदवाराची निवड तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे। आणि सरची नेमणूक शैक्षणिक वर्ष 2023-24 करता असणार आहे। आणि यामध्ये उमेदवारांना शैक्षणिक वर्ष 2023-24 हमीपत्र 100 रुपयाचे स्टॅम्प पेपरवरती करावे लागणार आहे। आणि 23-24 नंतर उमेदवारांचे कोणते हक्क या पदाकरता राहणार नाहीत, अशा प्रकारचं स्पष्ट नोटिफिकेशन या ठिकाणी देण्यात आलं आहे। तर यामध्ये प्राथमिक शिक्षक पदाकरता मानधन प्रतितास 125 रुपये असणार आहे। आणि याप्रमाणे प्रतिदिन घड्याळी 6 तास, कमाल शुल्क 750 रुपये असणार आहे, म्हणजेच महिन्याचं वेतन 20,000 अधिक असणार आहे। आणि अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे सरच्या भरती प्रक्रियेकरता 10 जुलै 2023 तुम्हाला अर्ज करता येईल। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच विहित नमुन्यात तुम्हाला अर्ज करायचा आहे। आणि हा अर्ज 10 जुलै 2023 येथे दिल्या नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय 3रा माळा ज्ञानकेंद्र CBD बेलापूर येथे सकाळी 10 ते 5 या वेळेत स्वखर्चाने स्वतः उपस्थित राहून सादर करायचा आहे। ईमेलद्वारे, पोस्टाद्वारे, त्यानंतर कुरिअरद्वारे आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, यातही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती उमेदवारांनी पाहून घ्यायची आहे। आणि याचप्रमाणे 10 जुलैनंतर मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। आणि याचबरोबर अर्धवट अपूर्ण अर्ज देखील सदर भरती प्रक्रियेतून बाद केले जातील, याची नोटीस यामध्ये देण्यात आलेलं आहे। आणि यामध्ये उर्दू माध्यमाच्या सहाय्यक शिक्षकांना महापालिकेच्या कोणत्याही शाळेत कामकाज करावे लागेल, तसेच BA BEd उर्दू शिक्षकांना सर्व विषयांचे अध्यापन करावे लागणार आहे। आणि नियुक्तीच्या वेळेस उमेदवारांना 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती महापालिका सेवेत भविष्यात नोकरीबाबत कोणताही हक्क राहणार नाही, तसेच न्यायालयात दाद मागता येणार नाही, याबाबतचे बॉन्ड हमीपत्र तुमचं केलं जाणार आहे आणि हे सादर करणे बंधनकारक आहे। तर अशा प्रकारे उमेदवारांची निवड आहे ती गुणवत्तेनुसार केली जाणार आहे। तर ही महत्त्वाची बाब उमेदवारांनी लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर या PDF फाईलमध्ये सरच्या भरती प्रक्रियेकरता प्राथमिक शिक्षक पदाकरता कारवायचा अर्ज याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे। तर उमेदवारांनी येथे आपला फोटो चिकटवायचा आहे आणि त्याचबरोबर येथे उमेदवाराचं संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, मोबाईल नंबर, त्याचबरोबर येथे उमेदवाराची जन्मतारीख, लिंग, त्यानंतर जात, पोटजात आणि याचबरोबर शैक्षणिक पात्रतेचा तपशील ही संपूर्ण माहिती भरायची आहे। यामध्ये 10वी 12वी पदवी, DEd BEd, MA TET, CET, MSCIT, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण आणि टक्केवारी ही संपूर्ण माहिती भरायची आहे। आणि येथे आपली स्वाक्षरी करायची आहे। आणि सहसा अर्ज येथे दिल्या पत्त्यावरती माननीय उपायुक्त शिक्षण विभाग नवी मुंबई महानगरपालिका यांच्या ठिकाणी समक्ष 10 जुलै 2023 सादर करायचा आहे। तर अशा प्रकारे सहसा अर्जासोबत मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती तुम्हाला जोडायच्या आहेत। तरी महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर ऑनलाईन फॉर्म, महत्त्वाचे अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळवण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।